नमस्कार, एजीएस क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पारंपरिक खांडवी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. किंवा कोणी त्याला सुरळीची वडी पण म्हणते किंवा खांडवी पण म्हणते. तर त्यासाठी मी एक कप बेसन घेतलेलं आहे. तुम्ही कप घ्या, वाटी घ्या, पण मेजरमेंट एकाच याच्यानुसार घ्या. किंवा कपाने घेसाल बेसन आणि वाटीने पाणी घेसाल तर तसं घेऊ नका. तर ज्या येणं आपण मेजर केले तेच कप घ्या. मी इथं एक कप बेसन घेतलेलं आहे. घरचं बेसन आहे हे आणि एक कप दही घेतलेलं आहे. दही घेतलेले आहे. यामध्येच आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा, अद्रक, थोडंसं आदर वदरच आहे. आणि त्यामध्ये आपण याच कपानं 1.5 कप पाणी टाकून घेणार आहोत. हे पहा, 1 कप आणि हे 1/2 कप. जर लागलं तर अजून मग मी सांगेल. तर आत्ता मी या ठिकाणी 1.5 कप पाणी टाकलेलं आहे. आणि यामध्ये चवीनुसार मीठ. छान पिवळसर आपली खांडवी होण्यासाठी 1/2 टीस्पून हळद. आणि या ठिकाणी आपण आता हे छान मिक्स करून घेऊया. गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, छान आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे पण थोडंसं असं घट्टसर वाटत आहे तर मी यामध्ये अजून 1/2 कप पाणी टाकून घेणार आहे. हे पहा, 1/2 कप पाणी मी ॲड केलेलं आहे. परफेक्ट खांडवी होण्यासाठी पाण्याचं मेजरमेंट फार महत्त्वाचं आहे, कारण ते शिजायला पण आपल्याला भरपूर पाणी लागेल. आणि पतलं झालं तर आपली खांडवी व्यवस्थित होणारही नाही, व्यवस्थित खांडवी आपली होणार नाही. हे पहा, एवढं पाणी आता आपल्याला पुरे होईल. हे पहा, एवढं पतलं झालेलं आहे. आपल्याला एवढं पतलं बॅटर लागेल. मी 1 कप बेसनासाठी जवळपास 2 कप फुल भरून पाणी टाकलेलं आहे. 2 कप पाणी आणि 1 कपाला 1 कपच दही घेतलेलं आहे. जर दही आंबट असेल तर दह्याची हे कमी करा, 1/2 कपच दही करा आणि पाण्याचं प्रमाण वाढवा. एवढं पतलं पाहिजे. आणि आता हे आपण स्ट्रेनरच्या साह्याने चाळून घेणार आहोत. ज्या भांड्यात करायचं त्या भांड्यामध्ये आपण हे चाळून घेणार आहे. चाळल्यामुळे आपली खांडवी एकदम स्मूथ अशी होईल. आणि हे आपण आता गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देऊया. ते हे गॅसवर आपण शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. त्याला आपण लगातार फिरवायचं, म्हणजे गंडगोळी होणार नाही. तर हे पहा, आपलं बॅटर हे छान असं गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करूया आणि हे सारखं फिरवायचं आहे. बाकी ते लवकर घट्टसर झालेलं आहे हे, आणि गुठळ्या झाल्या नाही पाहिजे यासाठी आपण हे सारखं फिरवत राहायचं. एका कपापासून भरपूर अशी खांडवी तयार होते आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे. खांडवी करण्यासाठी बेसन हे खूप चांगल्या प्रकारे शिजलं गेलं पाहिजे. हे घट्ट झालं तरी पण हे अजून शिजलेलं नाही आहे. जर शिजलं नसलं तर आपली खांडवी ही व्यवस्थित होणार नाही. तर यासाठी चेक करण्यासाठी आपण थोडंसं घ्यायचं आणि हे थोडंसं आपण ताटाला लावून घ्यायचं आणि थोडंसं 5-1 मिनटानं पाहायचं की आपली खांडवी, म्हणजे आपलं बेसन शिजलं की नाही. शिजलं तर आपलं खांडवी ही परफेक्ट तयार होईल आणि शिजलं नाही तर आपली वडी ही जमणार नाही. हे पहा, हे थंड झालेलं आहे पण हे वडीसारखं झालेलं नाही. हे पहा, चिटकत आहे हे ताटाला. तर यासाठी आपल्याला अजून 10-1 मिनटं आपलं बेसन शिजायला वेळ लागेल. हे पहा, 10-1 मिनटं मी 5 मिनटं फुल गॅसवर आणि 10 मिनटं बारीक गॅसवर लगातार फिरून घेतलेलं आहे. आता आपण थोडंसं टाकून पाहूया, म्हणजे हे शिजलं की काय आपल्या लक्षात येईल.
थोडंसं थंड होऊ देऊ. हे थंड झालेलं आहे, याची वडी जमते का पाहूया. हे पाहा, याची वडी जमत आहे, हे निघत आहे. तर या प्रकारे आपलं हे खांडवीचं बेसन हे तयार झालेलं आहे. हे पाहू शकता ना, आता हे टाकण्यामध्ये परफेक्ट आहे. आता हे शिजलेलं आहे, या ताटावर आपण हे टाकून घेणार आहोत. या ताटाला मी तेल लावलेलं नाही, काही नाही, तेल नाही लावलं तरी चालेल. आणि हे गरम गरमच टाकून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच आपण हे करायचं, चारी बाजूने एका लावून घ्यायचं आहे. हे दोन्ही ताटं लावून तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही, हे 5-10 मिनिटांमध्ये थंडे होते. तर थंड झाल्यावर आपण याला कट करून घेणार आहोत. हे 5 मिनिटं झालेलं आहे, थंड झालेले आहे, तर याच्या आपण वड्या पाडून घेणार आहोत. एकदम गरम असतानाच लावा, म्हणजे एकदम पातळ असं लावल्या जाईल. आणि अलगद हे अशा वड्या आपण करून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये खोबरा खीस, सांबार, हिरव्या मिरच्याचा ठेसा हे पण यामध्ये अगोदरच टाकू शकता. पण मी सर्व झाल्यानंतर फोडणी देणार आहे, वरून फोडणी देणार आहे. हे पहा किती छान आपली खांडवी हे तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण सर्व खांडवी करून घेणार आहोत. एकदम अलगद हे करायचं आहे. पाहू शकता तुम्ही किती छान अशा हे वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. हे पहा, आपली खांडवी ही तयार झालेली आहे कट करून. आता मी याला तेलाची फोडणी देऊन देणार आहे. किती छान दिसत आहे पहा तुम्ही. आता या ठिकाणी मी पॅन घे, या ठिकाणी मी पॅन घेतलेलं आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे आपण. गरम झाल्यावर याला गरम होऊ देऊया. तेल गरम झालेलं आहे, तर यामध्ये मी जिरं मोहरी टाकून घेणार आहे. जिरं मोहरी कळकळल्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेसा किंवा हिरव्या मिरच्या तुम्ही बारीक कापूनही टाकू शकता. त्यामध्ये कढीपत्त्याचे काप आणि थोडंसं मीठ, थोडंसं आणि थोडंसं हिंग आपल्या आवडीनुसार टाका. आपली फोडणी ही झालेली आहे. आणि यामध्ये मी थोडंसं खोबरा खीस, वरूनही आपण खोबरा खीस टाकणार आहो. मोठा असला तर मोठा घ्या, छोटा असला तर छोटा घ्या. आणि ही आपण यावर फोडणी टाकून देणार आहे. आणि थोडंसं सांबार. तुम्ही एकेकाने फोडणी देऊ शकता नंतर, किंवा एकदाची सारे तयार करून फोडणी देऊ शकता. तर यामध्ये थोडासा गार्निशिंगसाठी सांबार. आपली ही झटपट अशी ही परफेक्ट खांडवी आपली तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.